किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचे डिव्हिजनल जनरल मॅनेजर यांना जणांनी गाडी अडवून मारहाण केले याबाबत कुंडल पोलीस ठाण्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी स्वतः अण्णासो हनुमंत जाधव राहणार दुधारी हे कंपनी ड्युटी सुटल्यानंतर गाडी क्रमांक एम एच दहा एन सत्तर साठ स्वतःच्या फोर व्हीलरमधून कंपनीतून घरी जात होते यावेळी किर्लोस्करवाडी वाडी कुंडल रोडवरील कोरोकोट कंपनीजवळ आले असता एका अनोळखी इसमानं हात दाखवून गाडी थांबवली त्याचवेळी इतर चार अनोळखी इसम त्या ठिकाणी आले स्टिक पाईपनं जाधव यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली फोर व्हीलर गाडीच्या काचांवर दगडानं लाकडी दांडक्यानं हल्ला करत काचा फोडून गाडीचंही मोठं नुकसान केलं आणि जिवे मारण्याची धमकी देत सर्व अनोळखी आरोपी तिथून पळून गेले या हल्ल्याची फिर्याद स्वतः अण्णासो हनुमंत जाधव यांनी कुंडल पोलीस स्टेशन इथं दिले आहे याबाबत अनोळखी इसमांवर गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता माने करत आहेत संदीप नाझरे एसबीएन मराठी पलूस